साला रात्रीची उतरलीच नाही कर बाबा, कस का भनभनाई लागते, डोकाय जड 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 करत आहे, कस करू? थोडस आहे वाटते रातची, पाहतो जमला तर जमून जाईल. आए आए एक काही कळायला लागली बिओल्या नाही झाल्या. आता एकच उपाय तो म्हणजे गंगी माझी लाडाची पोर पाहतो तिच्याकडून मागून पाहतो. गंगे ओ गंगे, का हो का तुझी रोजची डेंगडे वत्तेस न मला त्रास देते. बापरे तिचा होल्डेज वाढला दिसते, काय खरा नाही पाहतो. गंगे गंगे, आज मोठी साजरी दिसून राहिलीस ना, दिला होतास का नाही का पैसे? कायले बोलवला असते सांग. गंगे मी का म्हणत होतो, कसा का उलार वालारे लागत आहे, कशी का कंबरी दुखत आहे, आता कसं आता माहित नाही, दोन चार दिवसात मरते का तुझा बाप? मरतही नाही का लवकर? माझ्या मरणा पुपली आहेस का काय असे? नाही का वत्तेस काही तर दारू पाच पन्नास गेली असतीस म्हणतो. ओ ठेवला होतास खान माझ्या जवळ पाच पन्नास द्यासाठी. त्या दिवशीच नव्हतो दिलो का, 500 रुपये दिलो होतो. 500 500 दिले होते, 5000 नाही दिला होता, पण मी 500 दिलो होतो. अग आता डुकरासारखा दिवस रात्र दाबू दाबू खाते, ते कोठून येते का? ते माझ्या मेहनतीचा खातो. आता तुझ्या मेहनतीचा खाल्लास ना तू? माझ्या मेहनतीचा खातो खाल्ला. तुझ्या मेहनतीचे लेपन लावायला जाते, देतेस का मला 1 रुपया? माझे तर लेपन लावायला लागते, तुझे तुझे त्या बताले जाते ते आणून कोण टाकते? जसा तू तर आणून टाकते. मी काय आणून टाकू तर तू असल्यावर? मग म्हणतेस काय? माझे 50 देणार त्या तुला 450 राहतील बाकी तुझ्या. बारे वा मस्त राहते तुला दारूवाले, दाबून खाते ताई घरी आणि पैसे मागते, कुठून राहते का पैसे? तुझ्यासाठी गहाण राहू का आता? पाय अशी कोंबडी वाणी कुरकुर कुरकुर करू नको, गंगे सांगून ठेवतो. तू आता तू गहाण राह नाही तर काय कर, पण मला 50 दे. बापा पोरीले गहाण राह म्हणजे काय लाशाला माहित का बापा? गंगे एवढीशी होती हुसकुलीच्या पिल्ला एवढी तेव्हापासून लहानपण गाजवलू, कोणत्या बायकांना पाहलू वाकडे नजरे ना. काऊन पाहिलं असतं? पाहिलो असतो तर दुसरी माय नसतो आणलो का? आणलास काऊन नाही तर मला त्रास देवायला राहिला. आणलो असतो तर तुला कमी त्रास झाला असता का? बदो बदो मारलं नसतं तुला साधारण चटणी बनवलं नसतं. हो तर तू का केला असतास गा? मी काय केलं नसतास? मी का केलं असत जे त्यांचा म्हणत होतो. मा किती निर्दयी बाप आहेस का तू? आता तर बिलकुल देत नाही तुले पैसे. गंगे खरं सांगतो, तुझी माय गेली तेव्हापासून तुला लहानाचा मोठा केलो, साजरा दूध बाजू बाजू मोठा केलो. तुझा माझा नाहीये, माझा निघते का दूध? आता म्हणलास का गायचा पाजलो नव्हती तुझी माय, पण गायचा तर पाजलो, साजरा मोठा केलो तुला,
ते सगळेच करश पण करू सांगतो गंगे तुझ्या माझी लई आठवण येते कशी असो बिचारी सटकन देऊन द्याची का ग पैसे का देते सटकन देऊन द्याची अशी तुझ्या वाणी चिडचिड चिडचिड करत नव्हती आणि हो गंगे तुझी माय शकुंतली किती पेऊन येऊ पहिल्या अगोदर पाणी धुव पाय धुवून द्याची अगं नाही आहे काका चाटू चाटू पेतेस तुझ्या माईची आठवण झाली का थोडीशी तरी पाहिजे नाही तर काय घरची नाही लागत अजून का करे का माझी माय तुझी माय साजरी वत्रे वत्र्याची आरती करायची वत्र्याची आणि तसेच ताटावर नेऊन आपटून द्या मटण खायची असो रुसा मला द्यायची न रसा रसा आपण खायची आता साला वेगळाच पाहतो हे खाते ठुसा मल देते रसा अगं तर तू भोपळा नाही आहेस का गा भोपळा होता येते का भोपळा होतो का झाला दाळा दाळा पडले आहेत समोरचे दात तर बाकी आहेत साजरा चुरपू चुरपू खावायला होते अगं ते पडल म्हणून नाही दे बरोबर आहे काय गंगे देऊन दे ना मग अशी का करते नाही का माझ्याकडे होते दारूले पैसे नाही दे नाही दे पाय बर तू बी पाय नाही तर मी माझ्या औकातीवर येईन बर अंगावर धावधाव पडते असत नको जाऊ मी आता जातो कमायला अगा दोन दिवस झाले कमायले तर गेलं नाही घरी तिकट नाही तेल नाही मीठ नाही काही नाही याची तुला काय जवळ स्वतःची बरोबर आठवण येते का संप होता का नाहीये म्हणून नाही गेलं हो तर पेट्रोलचा संप होता डिझेलचा संप होता अगं दारूचा तर नाही का अरे ड्रायव्हरचा संप होता म्हणून नाही गेलो नाही देस का पण नाश नाही देस पक्का ठीक आहे मी आता कमायला जातो साजरी 1 किलो बकऱ्याची मटण आणतो चिडू चिडू खातो तुला अजिबात देव नाही साजरी तुळपुळी बनवतो वट पा तुला माझ्या लहानच्या तिनुकण्या बापा चिनुकण्या म्हणजे एवढी मोठी काढली तरी अजून चिडणुकणच म्हणतेस का लाळाला नाही म्हणत का ग मग बापा पण बापाच्या चेहऱ्यावर गेलीस तरी हो दिसतो मी बापावर अगं तुझ्या एवढी असे तुझ्यावर गेलं असत अशी असते मी अशी नसती माय वाणी हाईट झाली आणि चेहरा माझ्या वाणी झाला गोरा गोमटा बापाची लेख असो ना मार्ग लागला काय होते गे किती आणतील का मोठ मी किती आणू तुला खाव सांग मला खावाची आहे तुला खावाची अगं तू आणशील तर मला खावा लागेल का नाही तो एवढी सांग का पहिले 100 दे देतो ना देतो पण सांग किती आणशील 1 किलो आणतो साजरी 1 किलो काय झालं मला बी देशील माझे दात रवरव रवरव करत माझे मी हो चावशील मला दुसरा म्हणून आणतो बाबा थांब थांब जमला बे बाबा माझा थांब पोरगी असावा अशी कशी असं डोळा बनलीस देशी माझी माय सुखाची राय केव्हा केव्हा पोटात जाते त्याची वाट पाहायचा ना 100-200 चिडणूक घेतलो का झाला पण पाय बापा एका वेळेस पेऊ नको आता पण नची उद्या पण नची उधारी तर करायचीच नाही नाही पडून राहायचं नाही लवकर जाण लवकर आहे कपडे साजरे धू हे कसे वाचकार येते पटव पटव कर नाही त्या दुकानदाराला उद्या पटवतो बापा पटवू नको गडबड बोल नाही तर पटवशील ना घेऊन पडशील ना करू गा जात मी धन्यवाद
धन्य मामा. सोडशील एवढा कातावण्यासारखा का करते? धन्य मामा, धन्य मामा. तुझी मला पोरगी देणार का? माझी पोरगी म्हणजे तुझ्या भावाजीचा माल वाटला का? मॅ जो येत झाला मला मामा बनवून जाते. कोणत्या बहिणीचा पोरगा असतो तू? तुझ्या माझ्या कोणत्या बहिणीचा होत म्हणलं माझ्या असं हो का मामा? त्या दिवशी भट्टी जवळ भेटलास तर माझ्याकडून मस्त स्वतःलास, मस्त पेलास. अरे का म्हणत होतास? का म्हणत भाषा? तूच माझ्या भाषा. भाषा मी आता एका पायावर तुले माझी पोरगी देवाल काय? आणि आता दोन पायावर उभा आहे तरी नाही म्हणतेस तू? इथं असतास का भाषा? त्या दिवशी तू म्हणत होतास ना तुले मामी पाहून देतो, मामी पाहून देतो. कोटायत काम झाला माझा मामा. अगं एवढा कातावलं काय करतेस? थांब ना, थोडसा सबर तर कर मामा. फक्त माझा भजन जमू दे. माझा एक वेळ भजन जमलं तुझं काम करतो बाहेर. एक वेळ का तुझ्या पोरीशी माझं लग्न होऊ दे, मग माझी सासू तुला देतो बाहेर. मला आपली सासू देशील? नक्की देतो. शाबास बाजा. तोंड्या भाषा ते तर वर गेली बे. अगा मामा ते नाही का? अगा मामा आठवण कर देवाली. पाय मामा आता सांगतो तुला. पाय तुझी तू कोण झालास माझा? कोण झालो? सासरा. म्हणजे तुझी पोरगी माझी बायको झाली, तू सासरा झाला. तुझी बायको कोण होईल? माझी कोण होईल? सासू होईल. आणि माझ्या सासूची गाव बहीण तुझी कोण होईल? कोण होईल? बायको होईल. एक सासू हो माझी, एक पाहून ठेवलं देवाली गा चौकातली. चांगली बकल बकल आहे सवाना साहेब. पाय मस्त त्या चौकामध्ये फदगल मांडून बसते चणई काल देवाली का. काय तिचा भांडा काय तिची गोल का बदमाश मुलगा एवढा कातावलायस का? अरे कोण कहते हे पुढे इश्क नाही करते मगर दिखाय नाही दे. नाही आपल्या वयाचा तरी विचार करत जा, एवढा कातावला करते. आता कसा सांगू भाषा तुला? जेव्हाची तुझी मामी गेली आहे कसा का कवरा कवरा जीव होतो माझा. म्हणूनच म्हणतो मामा तुलशी देणार का तुझी पोरगी? का म्हणजे माझी पोरगी तुला काय परसाद वाटली का? बा चाटून पाहता आला मोठा त्यांनी घेत. बापरे मला हा म्हणालास? निघ म्हणलो. मला तर मामा म्हणालास? हा ठीक आहे मामा, मी पुन्हा येणार नाही. मी आता जातो पण मामा तुला सांगू ठेवतो मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. जाऊच नको येईन बस. आला देते तमना बसासाठी त्यांनी येतो. चला हाय गुडगा शोध. ठीक आहे पण मी कोण? मी तोत्या तोत्या पिंजऱ्यातला नाही फडफडणार आहो. नाही तुला कळतवलो तर तुझ्या पोरीला पळतवलो तर पाय म्हणतो. थांब मामा धन्या मामा. वाट पाहत होतो म्हणून आतड्या केव्हा केव्हा ओल्या होते चुकून गेल्या होत्या. हे देशी माझी मात चुकत गुळाची पे गुळाची एक नंबर आहे. भाषा जखना आणलास? चकना आणतो मामा. याचा ढाचण कोटा आहे मामा. काय जमा करू करू ठेवा लागते. कसे 550 झाले तर मग नंतर होते विकून टाका लागते ना. हे बस भाषा बोलले बस बोलणं येत नाही.
बापरे तुझी सवय नाही गेली का गोदीत बसायची? ठीक आहे मामा बसलो. मामा अ मामा अ धने मामा अ भोगड्या मामा. मामा मला देणार का तुझी पोरगी देणार का? दे लो भाषा. काही असो तूच माझा भाषा. माझी बोलगी तुला दे पाय मामा. हो म्हणते आज तुझा बार उडवूनच टाकू लग्नाचा. तू काय म्हण, बस तुझा लग्न लावून देतो म्हणजे लावून देतो. ठीक आहे मामाजी नमस्कार. नमस्कार तू तसाच तू तू तू. ठीक आहे मामा. मामा पाय मग मनाव करे. आज तुझा लग्न लावून देतो म्हणजे देतो. असं नाचत जमला. बढिया मला माहित आहे तुझे धंदे. चांगला आहे धंदा तुझा. बिना पोरीन असं लग्न लावून दिला असतो माझा. हो झाला त्याला करून देतो म्हणजे करून देतो. माझ्या दोन मिनिटा कामात तो आटपलो आणि तिकडून आलो का तुझा लग्न लावून देतो. गंगे तो त्या भाषा आलाय. जा याला चुलीवर ठेव. चुलीवर म्हणजे याला ठेव. यासाठी चाय बनव. जा भाषा बस. माझी गंगी गंगे 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 गंगे. कोण रोज म्हणजे बाबा दारू पाजतेस ना? हो तर आता जीवरंगला ना. आता लगेच भंगला. पण गंगे असे काम करतेस? एवढे दिवस झाले भेटायला तरी आलं. का करू, तो तुझा बाप खडूस बाप भेटू तरी देते का? जेव्हा जेव्हा भेटायला येतो ज्या त्या गल्ली मध्ये येतो त्या त्या गल्ली मध्ये आडवा येते. मी का करू म्हणून तुझ्या बापाला पाजतो पण मला काही परवडे नाही. पण का करशील तू भेटतेस बरा वाटते. गंगे गंगे अरे तू फक्त थांब ना. तुझा बाप एक वेळ तयार झाला की मी बोलल्यावर बाशी बांधून तयार राहतो. हो खरं. मी काय म्हणते आता बापही नाही घरी. आपण लोक चल आपण कुच कुच करू. हे बैताळ बेलले कुच कुचूचा अर्थ समजते का? सगळं काही माहित आहे मला. मला का अनफड जाहीर गवार समजलं. बाप का होते कुच कुच म्हणजे हांडी. हे बैताळ बेलले तो हांडी म्हणून नव्हे तो हनुमान. हो साला हनुमान तर ब्रह्मचारी होता. अरे तो हनुमान नाही हनीमून. हनीमून नारे बाबा लग्नाच्या आधी आपल्याला नारे बाबा नाही तर हांडी फुटण्याची दाट शक्यता राहते. नाही अरे हांडी लग्नाच्या आधी फुटो नाही तर लग्नाच्या नंतर. लग्न तर मी तुझ्याशीच करणार आहे तो त्या. ना पण एवढी कायले कातावले करतेस. सीजन तर येऊ दे. एक वेळ तुळशीचा लग्न होऊ दे. तुला सांगतो गंगे जोवर एक पाळाचा आंबा नाही का पाळ पडल्या पडल्याशिवाय नाही का खावाचा नव्हे. नाही तर तोंड कसल्याशिवाय राह नाही. म्हणून म्हणतो थोडासा दम धर. किती किती म्हणजे थोडासा धर ना. पण माझं बाप वाटत नाही का आपल्या लग्नात तयार होईल. तू टेन्शन नको. हा तो त्या हो पिंजऱ्यातला नाही फडफडणारा. हो माझ्याकडे आयडिया आहे त्याला कसा गणलवाचा. तर तू पाय तसरा आहे. अरे बापरे का दिसतेस गंगे मस्त झेंडू बाम. नाही झेंडू बाम नाही ऍटम बाम. ऍटम बाम मस्त जरा. ऍटम बाम माहित आहे का होते? तू विसरलाच वाटतं. कोणता असा ऍटम बाम ज्याला आठ लावून करते ना तू वाला बाम म्हणजे ऍटम बाम. हो का? हो तसं. पण मी काय म्हणतो मी आज कशी दिसते? अरे एक नंबर ऍटम बॉम्ब म्हणतो जबरदस्त. आणि मी कुठे चालली हेही नाही विचारलं. मग विचारतो पहिले सांग ना. तुला सांगतो हा ऍटम बॉम्ब म्हणजे का जबरदस्त असा ऍटम बॉम्ब. पण गंगे खरंच चाललीस कुठे? मी लावणीच्या कार्यक्रमाला. असा तुला लावणी करता येते? नाही येत रे. पण आता नाही का शिकत. असं मला नाही वाटत तुला लावणी करता येत. नाही मला विश्वासच नाही आहे. खरंच सांगतो ना म्हणजे नाही येत माझ्यामध्ये विश्वासच नाही. हो तुले पण लावणी करता येते. खरंच करून दाखव बरं. धांगरा बांधलीस वा? घुंगरू आहे ते. घुंगरू कुठे रोवायला चाललीस का? रोवायला जातेत का? आता मला काय माहित जातेत. आवाज येतो वाटला मला.
नाही नाही मूड नाही खरं. हे माझे लाडाचे गंगे होस ना गंगे खरंच ना खरंच खूप सुंदर दिसते पण खरंच तुला नाचता येते नाही थोडीशी प्रॅक्टिस तर करून दाखव ना तुझ्या मी बसू का गंगे बरोबर बसतो मग राजे महाराजे असे देतात ते पैसे पैशाची गोष्ट करते अरे पैशाला कारा कुत्रा नाही होऊन ते का कारा कुत्रा नाही पण सगळे माणसं होऊन ते पैसेच ना तुले पैसे लागते का एक रुपया नाही असं बदनामी करतेस का बे चल बे आतमध्ये आतमध्ये कसं गेलं आप बापा बदनामी झाल्यावर तसं जाते हा पाय चिल्लर असे पोटी गेले चल बे आतमध्ये हो बापा तुला मॅजिक येते का रे पण जाऊ दे मी काय राजावली बसत नाही मी सातच बसून घेतो ठीक आहे पुढच्याला पाहल्यावर तसाच करते गंगे चल ना करूया मुद्रा आहा Ha ha ha.